बघा इयत्ता 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये प्रकरण 6वे याचा अभ्यास करत असताना आपण याच्या अगोदर मध्य मध्यक आणि बहुलक अशा तीन घटकाचा अभ्यास केलेला असतो 6.3 सराव संच पर्यंत 6.4 सराव संच अभ्यास करत असताना यामध्ये आपल्याला आयत आलेख वरती आधारित प्रश्न असतात आयतालेखावर प्रश्न कसे बनवायचे किंवा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी आपल्याला आलेख काढणं गरजेचं असतं आलेख पेजवरती आपण अगोदर एक्स अक्ष आणि वाय अक्ष अगोदर काढून घ्यायचा आता याच्यावर जे प्रमाण घेत असताना अगोदर काय करायचं ज्या प्रमाण आपल्याला मध्य मध्यक आणि बहुलक काढत असताना सारणी दिलेली असायची वर्ग आणि वारंवारता ही सारणी आपल्याला या ठिकाणी दिलेली असते या ठिकाणचे दिलेले वर्ग जे आहेत ते वर्ग आपण काय करायचे एक्स अक्षावरती घ्यायचे वर्ग कुठं घ्यायचे एक्स अक्ष आणि वारंवारता घ्यायची वाय अक्षावरती आता एक्स अक्षावरती मी वर्ग लिहित असताना आता सुरुवातीला हे जे चिन्ह याला काय म्हणत असतात अक्ष संकोच अक्षसंकोच काय म्हणतात कारण आपण जर इथं सुरुवातीचा आरंभबिंदू पाहतो शून्य असतो शून्य ते 135 आता प्रत्येक ठिकाणी मी कितीचा फरक घेतलेला विद्यार्थी संख्या या ठिकाणी विद्यार्थ्याची उंची 5 सेंटीमीटर म्हणजे एक्स अक्षावरती मी प्रमाण लिहिलं 1 सेंटीमीटर बरोबर 5 सेंटीमीटर असं प्रमाण घेतलेलं आहे पण या ठिकाणी जर शून्यापासून जर प्रमाणानुसार गेला आपण तर पहिला अंक 5 यायला पाहिजे पण मी डायरेक्ट 135 लिहिलं आहे म्हणजे 135 पर्यंत संख्या मी काय केलेलं तिथं या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं घडी मारून ठेवलेलं आहे मग या ठिकाणी ती रेषेची काय केली समजा घडी घातलेली जे चिन्ह दिसतं त्याला काय म्हणत असतात अक्षसंकोच या ठिकाणी जे आपल्याला वर्ग दिले असतात ते वर्ग जशाच तसे काय करायचे एक्स अक्षावरती लिहून घ्यायचे दुसरं राहिलं आपला वाय अक्षावरती विद्यार्थी संख्या घेत असताना या ठिकाणी त्या संख्या कोणत्या प्रमाणामध्ये येतं ते प्रमाण लक्षात घेऊन विशिष्ट प्रमाणात त्या संख्या मांडा आता इथे तुम्ही 2चं प्रमाण घेऊ शकता 3चं घेऊ शकता 4चं घेऊ शकता पण त्या ठिकाणी आपल्या सगळ्या संख्या त्यामध्ये समावेश झाल्या पाहिजे असं प्रमाण घेऊन तुम्ही त्या प्रमाणानुसार संख्या मांडायच्या या ठिकाणी आपण 1 सेमी बरोबर 4 विद्यार्थी संख्या लिहिलेली 1 सेमी बरोबर विद्यार्थी संख्या किती लिहिली आपण 4 विद्यार्थी वाय अक्षावरती आलं लक्षामध्ये आता आपण काय करू लक्ष द्या 135 ते 40 एवढी सेंटीमीटर उंची असणार विद्यार्थी किती येतं 4 मग कुठे 4 बघा आणि या ठिकाणी बस असा आय एक आयत काढून घ्या काय अवघड आहे का नाही आता 140 ते 145 उंची असणारे विद्यार्थी किती येतं 12 कुठे आहेत 12 बघा या ठिकाणी मग 12 पर्यंत ते आयत असा वाढून घ्या परत यालाच लागून आयत जोडायचा तो आणि 45 वरती असं जोडून घ्या समजलं त्यानंतर पुढचा प्रश्न 45 ते 50 किती विद्यार्थी येतं 16 परत तो आयत 16 पर्यंत वाढवा आणि जोडून घ्या ओके आता 150 ते 155 किती विद्यार्थी आहेत 8 परत 8 पासूनच तो आपल्याला खाली आयत काढायचा अशा प्रमाणे तुम्हाला काय करायचं आयत आलेख काढायचा असतो सोपं आहे की नाही काय अवघड याच्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं की जे वर्ग दिलेले असतात ते एक्स अक्षावरती लिहायचे जी वारंवारता ती वाय अक्षावरती लिहायची ज्या प्रमाणामध्ये आपण लिहिलं आहे ते प्रमाण इथे लिहायला विसरायचं नाही त्यानंतर आपण जे घटक एक्स अक्षावरती लिहिलं ते लिहायच्या अगोदर विद्यार्थ्याची उंची आपण एक्स अक्षावरती लिहिलं त्याचा युनिट एकक जे आहे ते एकक लिहायला विसरायचं नाही विद्यार्थी संख्या दिले बघा आयतालेख पद्धतीने प्रश्न सोडत असताना आपण दुसरा प्रश्न बघू थोडा याच्यामध्ये बदल केलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर वर्ग आपल्याला 2 ते 3 3 ते 4 पाहिजे होतं पण 4 ते 5 केलं म्हणजे वर्ग सलग आहेत का नाही आयतालेख पद्धतीने आपल्या कोणत्या पद्धतीने जर आपलं एखादं उदाहरण सोडत असेल तर आपल्याला काय करावं लागत असतं अगोदर वर्ग सलग करावं लागत असतात मग वर्ग सलग करण्यासाठी आपण या दोघांमध्ये असलेला फरक कितीचा आहे 1चा किंवा जो काय फरक असेल त्याचे आपण निम्मा करत असतो 1च्या निम्मे किती होतात 1/2 म्हणजे 0.5 जे आपण खालच्या वर्गातून वजा करतो आणि वरच्या वर्गामध्ये मिळवत असतो मग खालच्या वर्गातून जर आपण 0.5 वजा केलं तर किती राहतील इथं इथं किती येतील 3.5 मिळवावे लागतील इथं 3.5 ते 5.5 5.5 ते 7.5 7.5 ते 9.5 आणि 9.5 ते 11.5 अशा पद्धतीने वर्ग सलग झालेले दिसतील आता सलग झालेले वर्ग आपण या ठिकाणी घेऊ किती घ्यायचे 1.5 त्यानंतर 3.5 5.5 7.5 9.5 आणि 11.5 आपण प्रत्येकामध्ये कितीचा फरक घेतलेला आहे 2चा म्हणून एक साक्षावरती 2 काय घेतला आपण क्विंटल आणि इकडं शेतकरी घेतले 1 सेंटीमीटर बरोबर 10 शेतकरी आलं लक्षामध्ये इथपर्यंत आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया 1.5 ते 3.5 पर्यंत किती शेतकरी येतं 30 म्हणजे 30 पर्यंत तो आयत काढून घ्यायचा ओके त्याच्यानंतर 3.5 ते 5.5 किती आहेत 50 शेतकरी
त्यानंतर 5.5 ते 7.5 किती शेतकरी येतं 55 म्हणजे थोडं 60 आणि 50 मध्ये दरम्यान जावं लागणार आपल्याला। त्यानंतर 7.5 ते 9.5 किती शेतकरी येतं 40 म्हणजे 40 पर्यंत तो आलेख काढून घ्यायचा। त्यानंतर 9.5 ते 11.5 20 शेतकरी येतं मग 20 पासून तो आयता आलेख आपल्याला अशा पद्धतीने आयता आलेखावर आधारित तुम्हाला प्रश्न सोडवता येतील।